श्रोते हो, सामाजिक वैद्यकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या 27 वर्षापासून कार्य करणाऱ्या सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर सुधा कांकरिया यांनी लिहिलेली प्रिय गोडुलीस ही पत्रमालिका सादर करीत आहोत. श्रोते हो, आता आपण ऐकूयात या पत्रमालिकेतील पत्र वटपौर्णिमा भाग 2. प्रिय गोडुली, अनेक उत्तम आशीर्वाद. सीमा अचानकच आजारी पडली. तिला पाहायला म्हणून मी तिच्या घरी गेले. दारावरची बेल वाजवली, दार उघडले. पाहते ते काय, उषाची नवीन वहिनी दारात उभी, भारी शालू घातलेला, गळ्यात नवीन सेट, ठसठशीत मंगळसूत्र, हिरव्या काचेच्या बांगड्याने हात भरलेले, हातावर नाजूक नक्षीदार मेहंदी. दार उघडून लगबगीने पूजेचे ताट भरणे चालले होते. अहो आई, अजून काय काय भरायचे ताटात, अधूनमधून सासूबाईंचे मार्गदर्शन ती घेत होती. इतक्यात अनिल दादा आला. अहो, मला पूजेला जायचे आहे, बघा ना त्यांचीच तयारी चालली, तुमचा डबा तयार करायचा राहूनच गेला, प्लीज तुम्ही बाहेर जेवण कराल का? हो चालेल म्हणून दादा ऑफिसला निघाला. आणि हो, दुपारी मधल्या सुट्टीत काही वडाच्या फांद्या आणायला विसरू नका, म्हणजे घरचीही पूजा आटोपून घेते. मी ऐकतच राहिले. वहिनी एका पाठोपाठ एक गोष्टी दादाला सांगत होती. आज वटपौर्णिमा, सत्यवान सावित्रीची दंतकथा सर्वांनाच माहिती आहे. सत्यवान हा कर्तृत्ववान, प्रामाणिक, सुशील असा युवक आणि नावाप्रमाणेच सत्यवान असणारा, म्हणून असा कर्तृत्व संपन्न पतीच 7 जन्म मिळावा म्हणून वटपौर्णिमेची पूजा केली जाते. फेऱ्या मारल्या जातात. पण ऋचाताई मध्येच बोलली, पतीची काळजी घेणे, त्यांना मदत करणे हा स्त्रीचा धर्म असेल तर स्त्रीचा आदर सन्मान करणे, तिला समतेची वागणूक देणे हा पुरुषांचाही धर्म आहे. मग दोघांनी फेऱ्या मारायला काय हरकत आहे? आणि बरं का सुनबाई, वटपौर्णिमेच्या निमित्ताने वृक्षपूजा घडावी, पर्यावरणाचे संतुलन राखले जावे, वृक्षाबद्दलचे ममत्व प्रत्येक घराघरात रुजवावे म्हणून वडाची पूजा करण्याची प्रथा आहे. परंतु पूजेच्या नावाखाली झाडाची फांदी तोडणे, वृक्षतोड करणे कितपत योग्य आहे याचा विचार प्रत्येकाने करण्याची गरज आहे. मी म्हणाले, परंपरा, संस्कार, प्रथा यातील वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घ्यायला हवा. त्यातून निर्माण होणारा सकारात्मक स्वभाव गुणधर्म बाणायला हवा, तरच त्या सर्वांचा आदर राखला जाईल. केवळ परंपरा म्हणून त्याचे अनुकरण करणे व मुख्य हेतूच विसरून जाणे हे समाज मनासाठी अत्यंत घातक आहे. तुझीच सौ आई.